रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला। नमस्कार, मी सृष्टी गोसावी। आज 15 ऑगस्ट या निमित्त मी दोन शब्द सांगणार आहे। आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन। आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या बेडीतून मुक्त झाला। जो देश सुमारे 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत जीवन जगत होता, त्याच देशातील 20 सुपुत्रांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी इंग्रजांना धडा शिकवला। आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काने जगता यावे यासाठी आपल्या भारत मातेच्या लाखो वीर सुपुत्रांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, पण हार नाही मानली। भगत सिंग, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई अशा लाखो वीर सुपुत्रांनी आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले। पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षामुळे आपला भारत स्वतंत्र झाला। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आजची स्थिती पाहता संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे। डॉक्टर, पोलीस, शिक्षक, इतर कर्मचारी आपल्या देशाची सेवा करत आहेत। आपण देखील त्यांची साथ देऊन नियमांचे पालन करून आपल्या देशाला कोरोना विषाणूतून मुक्ती देऊ शकतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।